नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, नवरात्री जवळ आलेली आहे आणि त्यासाठीच आज आपण एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत। तो पण आपण मिलेट्सपासून म्हणजेच तृणधान्य भगर तसेच त्याला वरईसुद्धा म्हणतात आपण आप्पे बनवणार आहोत। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, त्याचबरोबर सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे अर्धा कप अर्धा तासासाठी भिजवलेली ही भगर आहे। चाळणीतून त्याचं सर्व पाणी काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये 1/4 कप भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत, तसेच 4 हिरव्या मिरच्या आणि 1/2 इंच अद्रकचे तुकडे घातलेत। 1/4 कप घट्ट दही घालून घेतलेले आहे। 1/2 टीस्पून इथे आपण जिरे घातलेत, चवीनुसार मीठ घेतलेले आहे। आता आपण हे सर्व बारीक वाटून घेऊया। यामध्ये पाणी घालायचे नाही आहे कारण ऑलरेडी आपण दही घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे 1 टेबलस्पून इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या, थोडा वेळ ठेवूया। तसेच आता आपण यासाठी लागणारी म्हणजे यासोबत लागणारी चटणी करूया। यासाठी इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेत, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत, 1/2 टीस्पून जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घातलेले आहे, 1 टीस्पून साखर घेतलेली आहे आणि थोडेसे म्हणजे 2 टेबलस्पून इथे मी दही घातलेले आहे। आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया। पहा, आपली चटणी आता आप्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे। आता आपले पीठसुद्धा छान तयार आहे। यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून इथे मी उकडून स्मॅश केलेला बटाटा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पीठ अगदी एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी इथे मी रूट सॉल्ट म्हणजेच इनो वापरणार आहे। या ठिकाणी तुम्ही आपला साधा जो सोडा असतो खाण्याचा तोसुद्धा वापरला तरीसुद्धा चालतो। आता हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी इथे थोडेसे पाणी घातलेले आहे। ऑलरेडी आपण इथे दही घातल्यामुळे इनो जास्त प्रमाणात ॲक्टिवेट झालेले आहे। अगदी छान आपले फुलून येतील यामुळे। चला तर मग आपण इथे मी तवा गरम करण्यास ठेवलेलाच आहे। थोडेसे आपण तेल लावून घेऊया। मध्यम आचेवर आला आपल्याला करून घ्यायचे आहेत। गॅसची आस मध्यमच ठेवायची आहे। एक एक करत आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे आपे पात्रामध्ये याचे जे मिश्रण आहे ते आपण घालून घेऊया। तसेच यावरती आपण थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून म्हणजे 1 ते 2 मिनिटच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवरच शिजवून घ्यायचे आहेत, नाहीतर जळू शकतात या खाली लागून चिटकू शकतात तव्याला। त्यामुळे 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर हे करायचे आहेत। आता आपण उलटे करून घेऊया। त्यासाठी सुरीच्या टोकाला मी थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि पहा मी अशा पद्धतीने एका साईडच्या कडाने थोडेसे हे करत हे आपे उलटवून घ्यायचे आहेत। पहा किती सुंदर फुललेले आहेत, अगदी गोल्डन कलर आलेला आहे आणि अगदी गोलगोल टम्म फुललेले आहेत। आता हे उलटे केल्यानंतर याच्यावर थोडेसे आपण थोडेसे 1 टीस्पून तेल स्प्रिंकल करून घ्यायचं आहे, म्हणजे हे दोन्ही साईडने भाजले जातील। अगदी खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत। आत्ताचा जमाना हा मिलेट्सचा जमाना आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे भरडधान्यापासून अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करू शकता। खूपच छान आणि चवीला तर लागतातच, शिवाय सध्या वेट लॉससाठी म्हणून हे धान्य खाल्ले जाते। पहा हे आपे किती सुंदर फुललेले आहेत। आता आपला हा एक म्हणजे एक बॅच आपली तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्येच तव्याची आज गॅसची मध्यमच ठेवायची आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व आपे करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा। नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये कधीतरी एखाद्या वेळेस अशी रेसिपीसुद्धा करून पहा।
पटकन होणारी रेसिपी आहे, झटपट अशी रेसिपी आहे, सर्वांनाच आवडेल. त्याचबरोबर माझी तसेच माझी रेसिपी जर तुम्हाला आजचीही आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईन. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण ज्या मी रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला पटकन मिळतील आणि त्या रेसिपीज तुम्ही प्रथम पाहाल. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.